गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, हाय एवरीवन। आज अपन बघणार आहोत प्रोसेस ऑफ ओजेनेसिस। मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्मेटोजेनेसिस प्रोसेस बघितली, आज आपण बघणार आहोत ओजेनेसिस प्रोसेस। हियर ओजेनेसिस मीन्स व्हॉट? The process of formation of ovum. The process of formation of ovum or egg cell or female gamete from the primary germinal cells with the help of meiosis process, that is known as oogenesis. The process of oogenesis mostly occurs in human female individuals. आपण बघितलं स्पर्माटोजेनेसिस प्रोसेस, स्पर्माटोजेनेसिस प्रोसेस ऑकर्स इन ह्युमन मेल इंडिव्हिज्युअल्स। त्याचप्रकारे गॅमेटोजेनेसिस जी प्रोसेस आहे त्याला आपण ओजेनेसिस म्हणतो। दॅट प्रोसेस ऑकर्स इन केस ऑफ ह्युमन फिमेल इंडिव्हिज्युअल्स अँड इन दिस केस देर इज फॉर्मेशन ऑफ सिंगल ओहा ऑर एग फ्रॉम दी प्रायमरी जर्मिनल सेल। दिस इज नोन ॲज ओजेनेसिस। हिअर the oogenesis process occurs inside the ovary. Oogenesis consists of three different phases: number 1 multiplication phase, number 2 growth phase, number 3 maturation phase. ya teen phases cha madhe astat: multiplication phase, growth phase, maturation phase. number 1 multiplication phase, ओजेनेसिस स्टार्ट करण्याआधी आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की साधारणतः ओजेनेसिस म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ ऑर फॉर्मेशन ऑफ ओहम ऑर एग दॅट इज कॉल्ड एज हॅप्लॉइड फिमेल गॅमेट। हे जे डेव्हलपमेंट होत असतं ते ओहरीच्या आतमध्ये होत असतं। ओहरीच्या आतमध्ये आपण बघितलं मेस्ट्रुअल सायकलमध्ये मॅच्युअर प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, त्याच्यानंतर मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल तयार होतो। हा मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल जो असतो त्या मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलमध्ये एग तयार होत असतो, हे आपण बघितलेलं आहे। आणि याच प्रोसेसला आपण ओजेनेसिस असं म्हणतो। तर सगळ्यात पहिले मल्टिप्लिकेशन फेजमध्ये प्रायमरी जर्मिनल सेल्स शॉर्टली PGC मीन्स प्रायमरी जर्मिनल सेल्स दे आर डिप्लॉइड इन नेचर। दिस प्रायमरी जर्मिनल सेल्स दे आर डिप्लॉइड इन नेचर दॅट अंडरगोज रिपीटेड मायटोसिस अँड टू फॉर्म ओगोनिया दॅट इज ऑल्सो डिप्लॉइड। म्हणजे या ठिकाणी काय होतं, प्रायमरी जर्मिनल सेल्समध्ये पहिले मायटोसिस होतं आणि एका सेलपासून दोन सेल तयार होतात, त्याच्यानंतर पुन्हा मायटोसिस होतं आणि ह्या प्रत्येक दोन सेलपासून ह्या चार सेल तयार होतात, त्याला आपण ओगोनिया असं म्हणतो। दे आर डिप्लॉइड। इथे याला आपण डिप्लॉइड का म्हणायचं, कारण बघा इन केस ऑफ ह्युमन इंडिव्हिज्युअल्स देर इज प्रेझन्स ऑफ 46 क्रोमोझोम्स इन डिप्लॉइड कंडिशन। मग इथेसुद्धा 46 असतील, इथेसुद्धा 46 असतील, म्हणजे क्रोमोझोम नंबर इथे कॉन्स्टंट असतात। फक्त काय होतं की इथे एकपासून दोन सेल तयार होतात, इथे दोन सेलपासून चार सेल तयार होतात, म्हणजे ओगोनिया तयार होतात। सो दिस इज रिपीटेड मायटोसिस। रिपीटेड मायटोसिस ऑकर्स अँड देर इज फॉर्मेशन ऑफ 4 सेल्स ओगोनिया विथ कॉन्स्टंट नंबर ऑफ क्रोमोझोम। त्यानंतर सेकंड फेज जी असते ग्रोथ फेज, सेकंड फेज इज द ग्रोथ फेज। या ठिकाणी ओगोनिया जो असतो, ओगोनिया स्टॉप डेव्हलपमेंट, ओगोनिया स्टॉप दी डिव्हिजन ऑर डेव्हलपमेंट अँड इन्क्रीजेस देअर साईज शेप अँड फॉर्म्स अँड बिकम्स प्रायमरी ओसाईट्स। इन्क्रीजेस शेप अँड साईज अँड ॲक्स ॲज प्रायमरी ओसाईट्स, मग हा प्रायमरी ओसाईट फॉर्म होतो। तर याला म्हणायचं ग्रोथ फेज। प्रायमरी ओसाईट हा सुद्धा डिप्लॉइड असतो, कारण इथे कुठला चेंजेस झाला नाही, मिओसिस झालं नाही किंवा मायटोसिस झालं नाही। हिअर ओनली ग्रोथ टेक्स प्लेस अँड देर इज फॉर्मेशन ऑफ प्रायमरी ओसाईट्स। नाव दिस प्रायमरी ओसाईट्स अंडर गोज मल्टिप्लिक मॅच्युरेशन फेज। हा प्रायमरी ओसाईट जो आहे डिप्लॉइड असतो, त्यामध्ये आता मिओसिस होणार, मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड। दिस मिओसिस ऑकर्स टू टाइम्स, मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड। तर इथे काय होणार बघा, प्रायमरी ओसाईट्स अंडर गोज मिओसिस, प्रायमरी ओसाईट डिप्लॉइड असतो, त्याच्यामध्ये मिओसिस होतं अँड देन देर इज फॉर्मेशन ऑफ
two unequal cells. One larger cell known as secondary oocyte and second smaller cell known as first polar body. Smaller cell जी है त्याला first polar body म्हणायचं आणि secondary oocyte larger cell. So here meiosis takes place. There is formation of two cells. First polar body तयार झाली या ठिकाणीच haploid condition तयार होते. मग फर्स्ट पोलर बॉडी तयार होते आणि इकडे लार्जर सेल तयार होते त्याला म्हणतात सेकंडरी ओसाइट. व्हाय इट इज कॉल्ड अ सेकंडरी ओसाइट? बिकॉज दिस ओसाइट प्रोड्यूस फ्रॉम द प्राइमरी ओसाइट, सो कॉल्ड अ सेकंडरी ओसाइट्स. आफ्टर दैट द सेकंडरी ओसाइट्स एंड फर्स्ट पोलर बॉडी अंडर गोज मियोसिस सेकंड टू फॉर्म टू सेल्स रिस्पेक्टिवली. ह्या दोन याच्यापासून आणि ह्या दोन याच्यापासून असे चार सेल तयार होतात. सो हियर मियोसिस ऑकर्स, देन देर इज फॉर्मेशन ऑफ दीज सेकंड पोलर बॉडीज. ह्या दोन ज्या सेकंड पोलर बॉडीज ही सुद्धा, अँड देन देर इज फॉर्मेशन ऑफ ओहम और एग सेल. म्हणजे मियोसिस सेकंड डिव्हिजन झालं मॅच्युरेशन फेजमध्ये, त्यावेळेस हा जो सेकंडरी ओसाइट असेल तो डेव्हलप होऊन एक ओहम तयार होईल, एक पोलर बॉडी तयार होईल आणि या फर्स्ट पोलर बॉडीपासून ह्या दोन सेकंड पोलर बॉडीज तयार होतील. बट दीज आर हॅप्लॉइड इन नेचर, सो ओहम और एग इज ऑल्सो हॅप्लॉइड इन नेचर. सो देर इज फॉर्मेशन ऑफ ओहम और एग. अशा प्रकारे ओहम आणि एग तयार होत असतो मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलमध्ये. ते आपण मेस्टो सायकलमध्ये किंवा स्ट्रक्चर ऑफ ओहरी त्याच्यामध्ये सुद्धा घेतलेलं आहे. त्यानंतर मेस्टो सायकलमध्ये आपण बघितलं की ओव्युलेशन प्रोसेस होते 14व्या दिवशी आणि त्या ओव्युलेशन प्रोसेसमध्ये ओहम और एग जो असतो तो रिलीज होतो. मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल जो असतो तो रप्चर होऊन त्याच्यामधून तो रिलीज होतो. सो दिस इज डेव्हलपमेंट ऑफ, सॉरी, दिस इज द प्रोसेस ऑफ ओजेनेसिस. त्याच्यामध्ये तीन स्टेप असतात, मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज अँड मॅच्युरेशन फेज. नाऊ द स्ट्रक्चर ऑफ एग और ओहम, देन नेक्स्ट टॉपिक स्ट्रक्चर ऑफ एग और ओहम. स्ट्रक्चर ऑफ ओहम और एग. हियर ओहम और एग इज कॉल्ड हैप्लॉइड फीमेल गैमेट दैट आर प्रोड्यूस फ्रॉम द ओहरी. एंड दिस मेल गैमेट एंड फीमेल गैमेट्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोसेस ऑफ फर्टिलाइजेशन. So the oogenesis process is responsible for formation of female gamete or ohum or egg. तर याच्यामध्ये बघा, this is the structure of ohum. First of all, ohum or egg is non-cladoic, means it is without the cell. जसं आपण बघतो की बऱ्याचशा एगच्या भोवती सेल असतो, कोटिंग, आउटर कोटिंग सेल, तो याच्यामध्ये नाही आहे. इट इज विदाउट द सेल. सो द ह्युमन एग इज नॉन क्लेडोइक टाईप ॲज वेल ॲज इट इज मायक्रोलेसिथल टाईप. मायक्रोलेसिथल टाईप मीन्स देर इज प्रेझन्स ऑफ मोअर अमाऊंट ऑफ सायटोप्लाझम बट एग यॉक इज स्मॉल अमाऊंट. एग यॉक स्मॉल अमाऊंटमध्ये असतो, सायटोप्लाझम लार्ज अमाऊंटमध्ये असतो, म्हणून त्याला म्हणतात मायक्रोलेसिथल टाईप ऑफ एग. द साईज ऑफ द एग इज 100 micron is the size of human egg. Then it is rounded, non-motile and haploid. Why it is haploid? Because there is presence of haploid nucleus in the form of germinal vesicles. So it is haploid. Why it is non-motile? Because it does not move from one place to the another place. And it is rounded or circular in shape. Then, in this case, there is presence of large nucleus. Large nucleus is present. That is called germinal vesicles. हा जो large nucleus आहे त्याला म्हणायचं germinal vesicles. फर्टिलायझेशनच्या वेळेस हा large nucleus जो आहे तो पूर्ण nucleus form करतो. Now see the structure of ohum. The ohum consists of the outermost layer known as corona radiata that is derived from
ग्रॅन्युलोसा लेअर, त्याच्यापासून हा कोरोना रेडिएटर तयार होतो, ग्रॅन्युलोसा लेअरपासून. ग्रॅन्युलोसा लेअर कुणाचा? तर आपण बघितलं ग्रॅफिन फॉलिकलचा. सो दे कोरोना रेडिएटा इज देअर इनसाइड द कोरोना रेडिएटा. देअर इज प्रेझेन्स ऑफ प्री व्हिटिलाईन मेम्ब्रन, किंवा त्याला आपण हिअर, त्याच्यानंतर सॉरी झोना पेलिसोडा. इनसाइड द कोरोना रेडिएटा द आउटसाइड लेअर इज नोन ॲज झोना पेलिसोडा. तो झोना पेलिसोडा असतो. या ठिकाणी हा कोरोना रेडिएटा आणि झोना पेलिसोडा तो एकमेकाला कॉम्पॅक्टली अरेंज असतात. त्यानंतर दिस वन इज इनरमोस्ट मेम्ब्रन, दॅट इज व्हायटिलाईन मेम्ब्रन. दिस मेम्ब्रन इज व्हायटिलाईन मेम्ब्रन इनर, अँड इन बिटवीन व्हायटिलाईन मेम्ब्रन अँड झोना पेलिसोडा देर इज प्रेझेन्स ऑफ प्री व्हायटिलाईन स्पेस. ह्या दोघांच्यामध्ये स्पेस आहे, गॅप आहे, त्याला म्हणायचं प्री व्हायटिलाईन स्पेस. हिअर देर इज प्रेझेन्स ऑफ प्री व्हायटिलाईन सेफ स्पेस विच हॅविंग द फ्लुइड. देन द इनरमोस्ट लेअर इज कॉल्ड ॲज व्हायटिलाईन मेम्ब्रन. व्हायटिलाईन मेम्ब्रन, द व्हायटिलाईन मेम्ब्रन हॅविंग पोलार बॉडी. ही जी पोलार बॉडी असते ती पोलार बॉडी, त्याला फर्स्ट पोलार बॉडी असं म्हणतात. तर ती फर्स्ट पोलार बॉडी जी आहे ती प्री व्हायटिलाईन स्पेस यामध्ये मर्ज असते. व्हायटिलाईन मेम्ब्रन आफ्टर फर्टिलायझेशन द व्हायटिलाईन बिकम्स फर्टिलायझेशन मेम्ब्रन. सो दिस व्हायटिलाईन मेम्ब्रन इज इम्पॉर्टंट. इनसाइड द व्हायटिलाईन मेम्ब्रन द सायटोप्लाझमिक मटेरियल इज प्रेझेंट अँड दॅट इज कॉल्ड ॲज ऊप्लाझम. सायटोप्लाझम लाईक मटेरियल इज प्रेझेंट इनसाइड द व्हायटिलाईन मेम्ब्रन ऑर इनसाइड द एग, दॅट इज नोन ॲज ऊप्लाझम. अँड दॅट ऊप्लाझम कन्सिस्ट ऑफ लार्ज न्यूक्लियस, दॅट इज कॉल्ड जर्मिनल व्हेसिकल्स. लार्ज न्यूक्लियस, तर आपण न्यूक्लियससुद्धा म्हणू शकतो, दॅट इज जर्मिनल व्हेसिकल्स ऑर लार्ज हॅप्लॉइड न्यूक्लियस इज प्रेझेंट. आपण बघितलं की फर्टिलायझेशनच्या वेळेस हा लार्ज न्यूक्लियस हा प्रो न्यूक्लियर फॉर्म करतो फर्टिलायझेशन प्रोसेससाठी. सो देर इज प्रेझेन्स ऑफ लार्ज न्यूक्लियस. देन यू नो दॅट द एग ऑर ओहम हॅविंग टू पोल्स बिकॉज एग हॅज पोलॅरिटी. तर याच्यामध्ये दोन प्रकारचे पोल असतात, ॲनिमल पोल, सेकंड व्हिजिटल पोल. ॲनिमल पोल, व्हिजिटल पोल. ॲनिमल पोल कोणतं? ज्या बाजूला हा लार्ज न्यूक्लियस आहे किंवा जर्मिनल व्हेसिकल प्रेझेंट असतं, प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस ऑर जर्मिनल व्हेसिकल्स दॅट इज कॉल्ड ॲज ॲनिमल पोल. म्हणजे इथे या बाजूचं जे आहे ते ॲनिमल पोल, अँड एक्झॅक्टली अपोजिट टू द ॲनिमल पोल दॅट इज कॉल्ड ॲज व्हिजिटल पोल. अपोजिट टू ॲनिमल पोल दॅट इज नोन ॲज व्हिजिटल पोल. तर अशा प्रकारचे दोन पोल्स असतात, म्हणजे एगला पोलॅरिटी असते. ज्या बाजूने न्यूक्लियस आहे किंवा जर्मिनल व्हेसिकल्स आहे तो ॲनिमल पोल, आणि त्याच्या अपोजिट एंडला असतो व्हिजिटल पोल. सो दिस इज ऑल अबाउट ओजेनेसिस प्रोसेस अँड स्ट्रक्चर ऑफ ओहम ऑर एग. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओ वी विल डिस्कस इन नेक्स्ट